नमस्कार, मैं आरती आरती मराठी रेसिपी मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत भाकरी पिठलं। आज आपण स्पेशल भाकरी पिठलं हे गजानन महाराजांना नैवेद्य दाखवण्यासाठी बनवतो आहोत, कारण आज गजानन महाराजांचा प्रगट दिन आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। त्यांचा आवडता पदार्थ आज आपण बनवणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सर्वात आधी आपण भाकर बनवणार आहोत, म्हणजेच भाकरी, त्याच्यानंतर आपण पिठलं बनवणार आहोत। तर भाकरी बनवण्यासाठी लागणारे साहित्य, एक वाटी मी इथे ज्वारीचं पीठ घेतलं आहे, मीठ चवीनुसार पाणी। तर चला आधी आपण पीठ भिजवून घेऊया। एक परात घेतली आहे मी, त्यात हे पीठ घालायचं आहे ज्वारीचं। चवीनुसार मीठ, मीठ जास्त नाही टाकायचं, थोडंसंच टाका। मिक्स करायचं, थोडं थोडं पाणी घालून हे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये गरम पाणी वगैरे असं टाकायची काही गरज नाही पडत, मी नाही टाकत, मी असंच बनवते। फक्त आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर हे मळायचं। तर तुम्ही थोडं थोडं पाणी घालून ह्याचा गोळा करून घ्या। हे बघा, सर्व पीठ ओलं झालं की आता हे एकत्र करायचं असं आणि मळून घ्यायचं। भाकरी थापण्यासाठी पीठ बाजूला ठेवायचं, थोडं सुखं, पूर्ण नाही भिजवायचं। हे एवढं पीठ दोन भाकरीचं आहे, त्यातला एक गोळा तळून घ्यायचा। दोन ते तीन भाकरी होतील, छोट्या छोट्या बनवल्या तर तीन होतील आणि जर तुम्ही मोठ्या बनवल्या तर दोन होतील, पण मी छोट्या छोट्याच बनवते कारण मला नैवेद्य दाखवायचं आहे देवाला। त्यांचा प्रगट दिन आज आहे, पण व्हिडिओ हा उद्या अपलोड होईल, कारण एडिटिंग वगैरे करावं लागतं, तर ते मी आजच्या आज नाही करू शकत। मी असं याचं गोल बनवून घ्यायचं, थोडंसं चपटं करायचं। चपटं करताना कळेकडेनेच दाबायचं, अशा पद्धतीने हे करून घेतलं। हा गोळा मी बाजूला काढून ठेवते भिजवलेलं। खाली सुखं पीठ टाकायचं, ज्वारीचंच पीठ घ्यायचं आहे आणि आपल्यालाही भाकर थापून घ्यायची। हे समोरचे तीन बोटांनी अशा पद्धतीने हे थापवायचं, फिरवत फिरवत। आणि भाकर थापताना बाजूबाजूनेच थापायची आहे, मध्ये नाही थापायची। हे बघा, आणि जर तुमच्या हाताला चिपकत असेल तर तुम्ही वरतून असं थोडंसं पीठ लावून घ्यायचं हाताला। सर्व मिक्स करायचं आणि मग परत असं थापायचं। छोटी मोठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार थापू शकता। हे बघा, भाकर मी थापून घेतली, आता आपण हे शेकूया। हा आमचा भाकरीचा तवा आहे, तो तवा घ्यायचा, गॅस चालू करायचा, तवा व्यवस्थित गरम होऊ द्यायचा आधी। त्यासाठी गॅस फास्ट करायचा, तवा व्यवस्थित गरम झाला आहे, गॅस बारीक करायचा आहे आणि आपण जी थापून घेतली आहे भाकर ती टाकायची आहे। आणि केव्हाही आपण जे पीठ लावलेलं आहे ना ती साईड वर टाकायची आहे। ह्या साईडून आपण पीठ लावलेलं आणि त्याला वरून पाणी लावून घ्यायचं आहे, म्हणजे हे जे पीठ असतं ते ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स होऊन जातो, आपल्या भाकरीला पीठ पीठ राहत नाही। हे बघा, भाकरीला पाणी लावून घेतलं आहे, गॅस फास्ट करायचा, एका साईडून आधी भाकर होऊ द्यायची आणि हे जोपर्यंत पाणी पूर्णपणे सुकत नाही तोपर्यंत भाकर पलटायची नाही। भाकरी वरून कोरडी झाली आहे, आता आपण ह्याची बाजू पलटून घेऊयात। आणि परत गॅस फास्ट करायचा, गॅस फास्ट करून दुसऱ्या बाजूने पूर्णपणे शिजू द्यायची आहे, म्हणजे पूर्णपणे शेकली गेली पाहिजे एका साईडून। आता ह्या साईडून आपल्याला शेकायची नाही आहे, एकाच साईडून ह्या साईडने मागच्या साईडने पूर्ण व्यवस्थित शेकल्या गेली की मग बाजू पलटायची। तर तुम्ही तुमच्या पद्धतीने ती शेकून घ्या पूर्णपणे। आणि असं बघायचं पूर्णपणे शेकल्या गेली आहे का, नाही शेकल्या गेली तर परत शेकून घ्यायची पूर्ण व्यवस्थित। आता ही एक साईड पूर्णपणे शेकून झाली आहे, हे बघा, आता आपण अशी दुसरी साईड पलटून घ्यायची, फास्ट गॅसवरती ही भाकर शेकून घ्यायची।
भाकर कशी छान फुलली आहे। आणि आता ही भाकर काढून घ्यायची, आपली भाकर तयार झाली आहे बनवून। आणि अशाच पद्धतीने मी सर्व भाकरी बनवून घेते। भाकरी तर बनवून झाल्या आहेत, आता आपण पिठलं बनवतो आहे। त्यासाठी लागणारं साहित्य, अर्धी वाटी बेसन पीठ, एक कांदा बारीक चिरून घ्यायचा, एक टोमॅटो बारीक चिरले, 6-7 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्यायच्या। तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता, पण पिठलं मला तिखटच छान लागतं भाकरीसोबत खाण्यासाठी। बारीक चिरलेला कोथिंबीर, 1/2 चम्मच जिरे, कढीपत्त्याची पानं, 1/2 चम्मच मोहरी, मीठ चवीनुसार, 1/2 चम्मच हळद। एक कढई घ्यायची, गॅस चालू करायचा, छोटे 4 चम्मच तेल। पिठलं बनवताना तेल टाकायला कंजूसी करायची नाही, जसं आपण चिकनची भाजी बनवताना तेलाचं प्रमाण जास्तच वापरतो, तसंच पिठलं बनवतानाही आपल्याला तेल जास्तच वापरायचं आहे। छोटे 4 चम्मच इतकं मी तेल घातलं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं आहे, मोहरी घालायची 1/2 चम्मच। मोहरी आधी व्यवस्थित तळतळू द्यायची। मोहरी तेलात तळतळली आहे। जिरे, त्यानंतर हिरव्या मिरच्या, कढीपत्त्याची पानं, बारीक चिरलेला कांदा। कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा लालसर झाला की बारीक चिरलेला टोमॅटो तो घालायचा, मिक्स करायचा आहे, मेश करून घ्यायचा टोमॅटो। टोमॅटो ही चांगला नरम करून घ्यायचा आहे। टोमॅटो पटकन नरम हो, त्यासाठी आपण मीठ घालूया। चवीनुसार मीठ टाका। टोमॅटो नरम झालाय, हळद मिक्स करायचं। बारीक चिरलेला कोथिंबीर आता 1/2 टाकायचा, त्याच्यानंतर वरून 1/2 घालायचा। गॅस बारीक करायचा। छान असं तेलामध्ये सर्व फ्राय झालेलं आहे। आता आपण यात पाणी घालूयात। 1/2 वाटी बेसनसाठी मी 1.5 कप पाणी घालणार आहे। हा 1 कप आणि हा 1/2 कप। आता ह्याला चांगली एक उकळी येऊ द्यायची। एक उकळी आली की गॅस बारीक करायचा आणि थोडं थोडं पीठ टाकून घ्यायचं। एकत्र नाही टाकायचं, थोडं थोडं टाकायचं, नाही तर पिठाच्या गाठी होतील। थोडंसं टाकायचं, मिक्स करायचं, असं मिक्स करत राहायचं चम्मचने, आणि वरून परत असं थोडं थोडं टाकत राहायचं आणि हे फिरवत राहायचं। चम्मचने असं फिरवत राहायचं आणि ज्याही काही छोट्या छोट्या गाठी झाल्या आहेत, ते हे आपलं पाणी गरम असतं ना, त्याच्यामुळे ते सुटून जातं त्याच्यामध्ये। असं फिरवत राहायचं, एकसारखं फिरवत राहिलं की ते सर्व व्यवस्थित मिक्स होऊन जातं आणि बेसन पिठाच्या गाठीही राहत नाहीत। व्हिडिओ मी बंद नाही करत, तुम्हाला पूर्णच दाखवते शेवटपर्यंत की ह्याच्या गाठी कशा पूर्णपणे सुटून जातात ज्याही काही झाल्या आहेत त्या। झटपट असं हे आपलं पिठलं बनून तयार होतं आणि खाण्यासाठी खूप चविष्ट लागतं। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने, आणि तुम्हालाही खूप आवडेल। त्यात भाकरीसोबत तर खूपच छान लागतं। सर्व पीठ मिक्स करून झालं आहे आणि आपलं हे पिठलं बनून तयार झालं आहे। पण 2 मिनटं आपल्याला हे असंच ठेवायचं आहे, मीडियम फ्लेमवरती छान असं शिजू द्यायचं। 1-2 मिनटानंतर या पिठल्याला छान असा घट्टपणा येईल। जास्तही घट्ट नाही करायचं, नाहीतर मग ते कसं घशात अडकल्यासारखं होतं।
असं पातळसर केलं ना की मग छान लागतं खाण्यासाठी भाकरीसोबत। हे बघा पिठलं आपलं तयार झालं आहे, वरून हे तेल सोडतं आहे म्हणजे पिठलं बनून रेडी झालेलं आहे। गॅस बंद करायचं आणि त्यात वरून घालायचं बारीक चिरलेला कोथिंबीर। आता मी तो सर्व करते। तर आज गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त आपण बनवला आहे त्यांचा आवडता पदार्थ भाकर, पिठलं आणि कांदा। जसे की आपल्या गणपती बाप्पांना आवडतो मोदक, तसंच गजानन महाराजांना आवडतं भाकर, पिठलं आणि कांदा। तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा। थँक्यू, बाय बाय।